नमस्कार. बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात मुलीच्या पाळण्याच्या दोरीनेच पत्नीचा गळा आवळला. खर्चासाठी पैसे मागताच नराधम पतीचं कृत्य. धावत्या रेल्वेतून 1.25 किलो दागिने लंपास. व्यापारी झोपेत असताना साधला डाव. आणि विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. आरोपीने एका इसमाला केली होती मारहाण. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील घरखर्चासाठी पैसे मागितल्यामुळे पतीने पत्नीचा पाळण्याच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. तर ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. सोमवारी दुपारी घरखर्चासाठी पैशांची आवश्यकता असल्याने प्रीतीने पती विश्वजीतकडे पैसे मागितले. त्याने खिशात पैसे नसल्याचे सांगताच प्रीतीने ATM कार्ड मागितले. मात्र यावरून विश्वजीत संतापला व त्याने पैसे आणि ATM कार्ड देण्यास नकार देत प्रीतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच लहान मुलीच्या पाळण्याच्या दोरीने प्रीतीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. प्रीतीने कशीबशी त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केली व थेट अंबाझरी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पीडित महिला प्रीती विश्वजीत ढोणे हिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवलाय. विश्वजीत सुशील कुमार ढोणे असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हा नोंदवून विश्वजीतला अटक केली आहे. या ठिकाणी अंबाझरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वर्मा लेआउट म्हणून एरिया आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने काल पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. त्या महिलेचं नाव आहे प्रीती ढोणे, प्रीती विश्वजीत ढोणे. आणि ह्या महिलेचा पती विश्वजीत ढोणे नावाचा व्यक्ती यामध्ये आरोपी आहे. आणि यामध्ये असं घटना घडलेली आहे की सदर इसम हा काही कामधंदा करत नाही आणि दारू पिण्याच्या सवयीचा आहे. आणि त्याच्या पतीसोबत त्याचे वारंवार वाद होत असतात. काल देखील अशाच वादाच्या घटनेमधून त्याने घरातल्या एका दोरीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला असं त्या ठिकाणी आढळून आलेलं. तशा प्रकारची तक्रार आल्याच्या नंतर आम्ही तत्काळ तक्रार दाखल करून सदर महिलेचं मेडिकल केलेलं होतं आणि तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला IPC 307 अंतर्गत आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन भोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपुरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत काही आरोपी भांग पावडर बाळगत आणि विक्री करत आहेत अशी गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींच्या घराची झडती घेऊन आढळलेला भांग पावडर असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केलाय. जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी सूरज राजकुमार शाहू वयवर्ष 34 आणि प्रकाश प्यारेलाल शाहू वयवर्ष 47 यांना ताब्यात घेऊन आरोपी सूरज राजकुमार शाहू यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घराच्या हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाची एक मोठी प्लास्टिक बोरीमध्ये अंदाजे 105 किलो भांग पावडर असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भांग पावडर बाबत आरोपीला विचारणा केली असता आरोपी सूरज राजकुमार शाहू यांनी भांग पावडर हे अजय बाबूलाल तिवारी याचा असल्याचे सांगितले. यावरून त्यास ताब्यात घेतले असून आरोपितांकडे भांग पावडर बाळगण्या व विक्री करण्याबाबतचा परवाना नसल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. हा सूरज साहू आणि प्रकाश साहू या दोघं बाहेरून अंमली पदार्थ आणणार आहेत अशी इन्फॉर्मेशन आमच्या PSI प्रदीप काईट आणि त्यांच्या टीमला मिळाली. आणि त्यानुसार त्यांनी सकाळी पहाटे 4 वाजेपासून ते त्यांनी त्या या बाबतीतनी सगळा सापळा लावला. आणि नंतर जे आरोपी आहे सूरज त्याच्या घरात आम्हाला ही सगळी 105 किलो भांग ज्याची बाजारात किंमत 2,00,000 वर आहे ती मिळाली आहे. ती सगळी जप्त केली पंचांसमक्ष आणि एक विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाही, यांच्यावर गुन्हे दाखल नाही आहे. सूरज साहू आणि प्रकाश साहू हे जे आहे हे ही ड्रग आमले भांग आणायचे उत्तर प्रदेशमधून. त्यांनी प्रयागराज येथून ती भांग आणली आणि
अजय तिवारी नावाच्या व्यक्तीला ते देत होते आणि अजय तिवारी त्याच्या गोळ्या बनवून ते विविध कस्टमरला विकायचे. आव्हान आहे की तरुणाईने या अशा अंमली पदार्थाच्या ला बळी पडू नये. यापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनने 213 ग्राम MD पकडली, त्यावेळेस पण आम्ही आव्हान करतो. परत आम्ही पॅरेंट्सला, तरुणाईला, टीनेजर्सना आव्हान करतो की पॅरेंट्सनी आपल्या मुलांवर लक्ष द्यावं आणि त्यांना अशा अंमली पदार्थाच्या आहारी जाऊ देऊ नये. साधारण 2 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त केलेला आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपुरात गांजाची विक्री आणि तस्करी वाढली असून अनेक आरोपी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून गांजाचे सेवन आणि विक्री करत असतात. त्यामुळे मागील काही दिवसात अनेक प्रकरण समोर आले आहे ज्यात पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत गांजा जप्त केलाय. तर आता पोलिसांद्वारे यावर कारवाईसाठी नवीन टीम्स देखील स्थापित करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. गांजाचे झाड लावणे बेकायदेशीर असले तरी चोरून अनेक जण शेतात गांजा लावतात. पैशाचे आमिष असल्याने गांजा अनेक ठिकाणी होतो. गांजाचे झाड अंबाडी वर्गातले असून त्याच्यातून वाहणारा रस हा मादक आहे. गांजाचा परिणाम मेंदू, चेतातंतू, पाचन संस्था, मूत्रजनन संस्था, स्त्री पुरुष जनन संस्था, रक्त, श्वसन संस्था वगैरे अनेक जागी होतो. गांजा 3 प्रकारे वापरला जातो. धूम्रपान, दुधात मिसळून पोटातून किंवा लेप इत्यादी. लेप हा स्थानिक वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो. लेप देऊन दात काढण्यापुरती बधिरता येऊ शकते. रक्तात मिसळल्यानंतर गांजाचा परिणाम मात्रेप्रमाणे वाढत जातो. मेंदूवर त्याचा पहिल्यांदा उत्तेजक व त्यानंतर कैफ चढणे व झोप लागणे असा परिणाम होतो. संवेदना बोथट होतात, शरीर शिथिल व शक्तिहीन होत जाते. विशेषतः पायांवर हा परिणाम जास्त होतो. गांजाचे अनेक दुष्परिणाम बघता पोलिसांकडून वारंवार सूचना दिल्या जातात. तर आता यावर पोलीस मोठे पाऊल उचलणार असून कारवाईसाठी अनेक पथके देखील तयार करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. नार्कोटिक्स डेफिनेटली पेडलिंग असो किंवा कन्झम्पशन असो हे दोन्ही एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि आमच्यासाठी अत्यंत प्रायोरिटीचे इश्यू आहे. मोठ्या प्रमाणात केसेस मागचे वर्षीचे तुलनेत वाढलेली आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात कन्साइनमेंट पण जप्त करण्यात आलेली आहे, आरोपी पण अटक करण्यात आलेली आहे. याचे एक साईड स्टोरीचे असू शकते की ते प्रमाण वाढलेली आहे, परंतु आमची अशी भूमिका आहे की आमचे कारवाई अत्यंत बारकाईने आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात सुरू आहे, प्रायोरिटीवर सुरू आहे. आणि आम्ही आपल्याला सांगू की पुढचे काळात आणखी जास्ती केसेस आपण बघणार आहे, कारण आम्ही एक नवीन टीम्स स्थापित करून, नवीन इंटेलिजन्स सेल्स स्थापित करून आम्ही नार्कोटिक्स विरुद्ध आणखी कडक मोहीम पुढचे काळात घेणार आहे. अमृतसरहून नागपूरला येत असलेल्या एका सोने चांदीच्या व्यापाऱ्याचे 1.25 किलो सोन्याचे दागिने धावत्या रेल्वेगाडीतून चोरट्यांनी लंपास केले. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी त्यांनी नागपूर लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली आहे. पंजाबमधील व्यापारी लखविंदर सिंग हे व्यवसायानिमित्त नागपूरला येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा प्रवास करीत होता. पहाटे 4 सुमारास त्यांच्या बॅगमधून दागिने चोरी गेले. त्या बॅगमध्ये अंगठी, सोन्याची साखळी, बांगड्या, कानातील रिंग आणि इतर एकूण 1300 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. सिंग यांनी गाडीतून उतरण्यापूर्वी बॅग बघितली असता दागिने चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यांनी नागपूर लोहमार्ग पोलिसात तक्रार दिली. लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक तपासासाठी अमृतसरकडे रवाना झाले आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशी विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka.
विजया बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। नागपुरात दरवर्षी प्रमाणे यंदाही दैनिक भास्कर परिवारातर्फे श्री गणेश टेकडी मंदिरात 1101 किलोचा महालाडूचा महाभोग गणपतीला अर्पण करण्यात आलाय। मागील 20 वर्षांपासून टेकडी मंदिरात वामन द्वादशीच्या दिवशी हा भोग चढवला जातो। यावेळी गणपतीची महाआरती देखील करण्यात आली, तर यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होते। त्यानंतर महालाडूचा महाभोग बाप्पाला अर्पण केल्यानंतर त्याचे प्रसाद स्वरूपात भक्तांना वाटप देखील करण्यात आले। जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एका इसमाने मित्रासह फिर्यादींवर त्यांच्या घरी जाऊन हल्ला करत मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी तपास केला असता आरोपीला अटक केली आहे। तर तपासादरम्यान आरोपीजवळ विना परवाना अग्निशस्त्र असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीवर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह त्यांच्या घराच्या गच्चीवर बसला असता आरोपी हा मित्रांसह घरी आला व फिर्यादी यांना गद्दारी केल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली, अशा रिपोर्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपी अस्मित उर्फ गबरू अनिल खोटे यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपीकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, एक सिल्हर रंगाची स्टीलची खाली मॅगझिन असा एकूण 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यातील आरोपी याने विना परवाना अग्निशस्त्र जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत कलम वाढ करण्यात आली आहे आणि पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। वर एक अस्मित खोटे नावाचा तरुण आहे, त्याच्यावर काही गुन्हे आहेत विविध पोलीस स्टेशनला। त्याने एक साधारण 2 महिन्यापूर्वी आपल्याच जरीपटका हद्दीत एका तरुणाला घरात घुसून मारलं होतं। त्यावेळेस पासून तो फरार होता, त्यामुळे त्याला आम्ही पकडलं आणि त्याला सखोल विचारपूस केली। त्यानं अमरावती शहरात सुद्धा एक गंभीर गुन्हा केला होता, त्या संबंधाने आम्ही विचारपूस केली। त्यावेळेस त्याचं असं लक्षात आलं की त्याच्याकडे पिस्टल आहे, त्यामुळं ती पिस्टल आम्ही रितसर पंचनामा मेमोरँडम पंचनामा करून पंचांच्या उपस्थितीत त्याच्या घरातून जप्त केलेली आहे। गेल्या 1 महिन्याच्या काळात विना लायसन्स अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या 3 कारवाया 3 पिस्टल्स आम्ही जप्त केलेले आहे। आमचे CP सरांचे, आमचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, आमचे DCP सर यांचं सगळ्यांचं, आमचे SCP सर यांचं सगळ्यांचं, क्रिमिनल्स क्राईम, अवैध अंमली पदार्थ, अवैध व्यवसाय याच्या बाबतीत अगदी 0 tolerance आहे आणि त्याच पावलावर त्यांच्याच याच्यावर आम्ही चालतो आहे आणि अशा समूळ उच्चाटन या गोष्टींचं करतोय। VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन भोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे एक अल्पवयीन मुलगी बाथरूम मध्ये आंघोळ करीत असताना आरोपीने स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिप केली। लगेच ही बाब मुलीच्या लक्षात आली आणि घृणास्पद कृत्य उजेडात आले। उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, आरोपीस अटक करण्यात आली आहे। त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या न्यायालयात या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जाहीर झालाय। आरोपीस 2 वर्षे सश्रम कारावासाची तसेच 2,000 रुपयाची दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। उमरेड येथे एक अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करीत असताना आरोपीने स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिप केली। महेश मोरेश्वर डंभारे असे आरोपीचे नाव असून फिर्यादी अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करीत असताना आरोपीने स्वतःचा मोबाईल बाथरूमच्या दरवाजातील जागेत ठेवला, फिर्यादीचा व्हिडिओ शूट केला।
दरम्यान मुलीला ही बाब लक्षात येताच तिने मोबाईल घेतला. आरोपीने मोबाईल हिसकावून शिवीगाळ करीत तिला मारण्याची धमकी दिली होती. यावरून उमरेड पोलीस ठाण्यात आरोपी महेश डंभारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेलाय. तपास अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आरती उघडे, सरकारी वकील म्हणून श्याम खुळे यांनी काम पाहिले. सत्र न्यायाधीश के जी राठी यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. खटल्याची संपरीक्षा दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी मौलिक जबाबदारी पार पाडली. तर व्हीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा व्हीकेबी न्यूज. नमस्कार.